सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते। पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय खामगावच्या वतीने जागतिक लठ्ठपणा आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्त खास महिलांसाठी वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा 5 मार्च 2023 रोजी सकाळी 6:30 वाजता निष्ठापूर्वा पार यांच्या झुंबा डान्सने सुरुवात होऊन 6:30 वाजता विद्यालयातून वॉकथॉन सुरू होऊन जलंब नाका, नांदुरा रोड, गोकुळनगर मार्गे थेट हॉस्पिटल, जलंब रोड, नाना नानी पार्क, जलंब नाका व शेवटी पंचशील मेडिकल कॉलेज येथे समाप्त झाला। सहभागी स्पर्धकांचे 3 वयोगट करण्यात आले होते। गट अ 18 ते 30 वर्ष वयोगटामध्ये प्रथम कुमारी पियू बसक, द्वितीय पूर्वा इंगळे, गट ब 31 ते 50 वर्ष वयोगटामध्ये प्रथम भाग्यश्री पोहरे, द्वितीय शुभांगी काटोले आणि तृतीय रेशमी कविशंग कविश्वर व गट क 51 वर्ष वयोगटामध्ये प्रथम रेखा गावंडे, द्वितीय मीना वाधवानी आणि तृतीय वंदना वानखडे असे पुरस्कार देण्यात आले। तसेच पोस्टर स्पर्धेमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी मंजुषा भोसले आणि साईमा खंडवाणी यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले। याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ निलेमा देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष डॉ दादासाहेब कविश्वर, वरिष्ठ संपादक राजेश राजोरे, योग पंडित कल्याण गल्लाडे, डॉक्टर मंगलाताई कविश्वर, ॲडव्होकेट हरीश देशपांडे, प्राचार्य डॉक्टर अजिंक्य कविश्वर यांनी प्रास्ताविक मांडले। मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। संचालन डॉक्टर सोनल तिबडेवाल व कल्याणी पवित्रकार यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर गायत्री सोनी यांनी केले। कार्यक्रम यशस्वीकरिता महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले। प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव।